नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये सर्वांचं तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जरा स्पेशल असेल, कारण का मी केलेला आहे हेअरकट. यस, लॉकडाऊन मध्ये केलाय मी माझा हेअरकट. ऍक्च्युली ह्या आधी मी कधीच एवढे छोटे आणि बारीक केस कधीच ठेवले नव्हते, कारण का तुम्ही पहिले माझे व्हिडिओ बघितले असाल तर माझे जरा हेअर्स इतपर्यंत होते, मोठे जरा होते. तर मी ह्या लुक मध्ये मला मी कधीच बघितलं नव्हतं, आणि मला माहिती पण तुम्ही कसा दिसेल ह्यामध्ये, आणि ऍक्च्युली आता माहिती मी कसा दिसतोय ऍक्च्युली. तर येस, तर या लॉकडाऊनमुळे मला एक नवीन माझं रूप कळालं. तर तसंच या लॉकडाऊनमुळे आपल्या देशाचं पण आपल्याला एक नवीन रूप कळतंय. तर आजचा दिवस आहे 40वा दिवस लॉकडाऊनचा आहे, आणि अजून आपल्याला पुढे 14 दिवस आपल्या लॉकडाऊनचे दिवस हे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कारण का पुढची जी परिस्थिती चालू आहे, कारण का जी पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण जेवढे आहेत ते काउंट त्यांचा वाढत चाललेला आहे. तर हे बेटर वाटतं की मला लॉकडाऊन आपला पुढे कंटिन्यू ठेवला पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपण खूप सारे म्हणजे लॉकडाऊन सपोर्ट नसता तर आपण आपल्या देशाचं चित्र वेगळं असतं. जे आता बाकीच्या देशांचं चालू आहे, जे चीनमध्ये अमेरिकेमध्ये जे चालू आहे स्थिती ती आपल्या देशामध्ये असते, पण आपल्या गव्हर्नमेंटने तेवढं प्रॉपरली मॅनेज करून आणि हे लॉकडाऊन ठेवून आणि आपल्यासारख्या नागरिकांनी ते लॉकडाऊन पाळणं ते एक मोठं इम्पॉर्टंट होतं, आणि ते आपण सगळ्यांनी प्रॉपरली करतोय. त्याच्यामुळे जो आपला काउंट आहे तो आपला थोडा प्रॉपरली कंट्रोलमध्ये आहे. तर तसंच आपण पुढे कंटिन्यू आपल्याला करायचं आहे. आणि जे आम्ही आता हेअरकट जो घरी मी केलाय, जरी हा ऍक्च्युली हा हेअरकट माझ्या घरी पप्पानीच कट केला आहे. तर आपण हे जो आता लॉकडाऊन संपल्यानंतर जे बार्बर आणि ब्युटी पार्लरचे शॉप्स जे ओपन होतील, तर मोस्ट ऑफ द क्राऊड जो आहे तो तिकडे पळेल. म्हणजे जो आता जे पुढचे काही जे 1-1.5 महिने घरीच बसलेले आहेत, तर ते सगळे पळतील त्या ब्युटी पार्लर आणि बार्बरच्या शॉपमध्ये. तर तिकडे खूप क्राऊड जमा होईल. तर क्राऊड जमा झाला तर आपला तो व्हायरस जो आहे तो स्प्रेड होण्याचा खूप चान्सेस त्याच्यामध्ये आहे. तर तिकडे जेव्हा म्हणून तिकडे अवॉइड करा की तिकडे क्राऊडमध्ये जाण्याचा. त्यानंतर या लॉकडाऊनमध्ये तर मी विचार करतो की व्हिडिओज कसले आपण अपलोड करायचे, कारण का आपण बाहेर जाऊ शकत नाहीये. तर तुम्ही बघितलं असाल की लास्ट 2-3 व्हिडिओमध्ये मी क्राफ्टिंगचे व्हिडिओ टाकतोय, स्टॉप मोशनचे व्हिडिओ टाकतोय, तर हल्ली रिसेंटली मी पेंटिंगचा व्हिडिओ टाकलेला. तर हे व्हिडिओ टाकण्याचा मेन हेतू माझा हाच आहे की जे पण मी करतो जे मला आवडतं करायला लाईफमध्ये, तर मी ते व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासमोर मी आणायचा प्रयत्न करेन. तर आय होप तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील. मला जे पण तुमचे काही कमेंट असेल, जर तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला दुसरा काही व्हिडिओ बघायचा असेल, तुम्हाला पेंटिंग रिलेटेड बघायचं असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. ऍक्च्युली मी हा व्हिडिओ मी टाकणार नव्हतो, कारण का मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं की हा व्हिडिओ टाकू की नको टाकू, कारण का मी ह्या लुकमध्ये मी कधी स्वतःला बघितलं नव्हतं. पण आपण जे आता जे व्हिडिओ चालू केलेले आहेत आणि जे तुमच्या मी सगळं शेअर करतोय, तर जे पण माझ्या लाईफमध्ये घडतंय, तर तेच मला तुम्हाला सगळ्यांसमोर दाखवायचं आहे. तर मी बोललो का नाही, हे पण आपण तुम्हाला तुमच्याही शेअर करावं, तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर आणि ह्याच्या आधीचे पण व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ॲट होम अँड बी सेफ. बाय बाय.